मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। मी अशोक पवार आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत खेड तालुक्यातील वापगाव या गावात होळकरांचा वैभवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी, म्हणजेच त्यांचा भव्य दिव्य असा राजवाडा बघण्यासाठी। मित्रांनो, या किल्ल्याचे मुख्य दरवाजा हा मजबूत दगडाचा असून त्याला अणकुचीदार लोखंडी सुळे आहेत। हत्तीच्या साह्याने शत्रूने दार तोडू नये म्हणून अशा प्रकारचे सुळे दरवाजा बसवले जात होते। मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला लगेच राणी महालाची तटबंदी आडवी दिसते, त्यावर तीन देवळ्या दिसतात। असे बांधकाम करण्याचे उद्देश हा असतो की जर कधी शत्रूने प्रवेश केला तर लगेच त्याला वाड्यात प्रवेश मिळू नये, येथेच त्याची वाट अडवून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला जावा, यासाठी या तीन देवळ्या घडवल्या गेल्या असाव्यात। मित्रांनो, पुढून उजव्या बाजूला वळलं की राणी महालाचे प्रवेशद्वार दिसते। राणी महालाला एकच प्रवेशद्वार असून आकाराने खूपच लहान आहे। हा राणी महाल बंदिस्त तटबंदीत असून दुमजली बांधण्यात आलेला आहे। राणी महालाचा दरवाजा बंद असल्या कारणामुळे तो आम्हाला बघता आला नाही। आजच्या घडीला तिथे शाळेची लायब्ररी आहे। राणी महालाच्या बरोबर समोर एक होळकर कालीन भव्य बारव स्थित असून या बारवीची निर्मिती राणी आहिल्यादेवी होळकर यांनी केली आहे। या बारवीच्या तळापर्यंत पायरे आहेत। याचे बांधकाम पूर्ण दगडाचे आहे। मित्रांनो, पुण्यापासून हा भुईकोट किल्ला साधारण 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती आहे आणि राजगुरुनगर पासून वापगाव हा भुईकोट किल्ला 12 किलोमीटर अंतरावरती आहे। या भुयारी कोठात अनेक गुप्त मार्ग आहेत। ते राजगुरुनगर, खडकी, काटापूर या वाड्यात निघतात असे सांगितले जाते। या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे याचा राजदरबार। राजदरबाराचे बांधकाम हे 3 मजले असून यामध्ये दगड विटांचा उपयोग केला आहे। राजदरबारात प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार असून तो नेहमी बंद केलेला असतो। यामध्ये प्रवेश करण्यासाठी बाजूलाच राजदरबाराची तटबंदीला एक मोठा भगदाड पडलेला आहे, त्यातून नेहमी ये जा केली जाते। तेथून आत गेल्यावर तब्बल 1-2 एकरावर पसरलेला संपूर्ण राजदरबार नजरेस पडतो। डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य पाहायला मिळते। दरबाराचे 3 मजली बांधकाम, त्यामधील आकर्षक देवळ्या, शिस्तबद्ध मांडणी, तटबंदी, चपट्या विटांचे बांधकाम मनाला मोह पाडून जाते। पश्चिम बाजूला सिंहासनाची जागा दिसते। दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी चारही बाजूला 4 मार्ग आहेत। दरबाराच्या 3 मजल्यावर पाण्याच्या टाक्या आहेत। वाड्यापासून 1 किलोमीटर दूर वापगाव लोणी मार्गावर टेकडी आहे। तिथे होळकर कालीन हत्ती तलाव आहे। त्या तलावातील पाणी खापरी मार्गाने येथील राजदरबाराच्या 3 मजल्यावर आणण्यात आले आहे। दरबाराच्या आत तटबंदीला खूप तडे गेलेले आहेत। काही ठिकाणी खूप मोठे मोठे भगदाडही पडलेले आहेत। एकंदरीत राजदरबार पडण्याच्या स्थितीत आहे। मित्रांनो, आता आपण या वापगावच्या किल्ल्याबद्दल थोडस जाणून घेऊ। हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी जुन्नर प्रांतातील वापगावची जहागिरी मिळवल्यानंतर सन 1749 या दरम्यान या भुईकोट किल्ल्याची निर्मिती केली आहे। असे सांगितले जाते की सुभेदार मल्हारराव होळकर यांनी एकाच वेळी 6 ठिकाणी भुईकोट किल्ल्याचे बांधकाम सुरू केले होते, त्यापैकी हा एक किल्ला आहे। मित्रांनो, हा किल्ला पहिले श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान आहे। या भुईकोट किल्ल्यात राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक वेळा दक्षिण मोहिमेच्या दरम्यान मुक्काम केला आहे। तसेच या किल्ल्यात पूर्वी होळकरांचे टाकसाळ होते। सध्या हा भुईकोट किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस म्हणून दिला आहे।
मित्रांनो, किल्ल्याच्या आत राजदरबार, राजमहाल, बुर्जातील वीर, होळकर कालीन तोफा, काही मंदिरे, बावडी, राजमहालाची तटबंदी, होळकर कालीन भव्य गुफा, तसेच किल्ल्याच्या बाहेर असलेल्या राजेश्वराचे मंदिर पाहण्यासारखे आहे। पूर्वी गावाला तटबंदी होती, मात्र आज तटबंदी काळाच्या ओघात नष्ट झाली आहे। हा किल्ला एकूण 8 एकर जागेत विस्तीर्ण असून या किल्ल्याच्या बांधकामात गडीव दगड व विटांचा उपयोग केला आहे। या किल्ल्याला एकूण 7 बुर्ज असून त्याला तोफा किंवा बंदूक याचा शत्रू मारा करायला यावा या उद्देशाने खिडक्या व छर्री बसवले आहेत। राजदरबाराच्या पाठीमागील बाजूस भुईकोटाचा दुसरा दरवाजा बघायला मिळतो। हे द्वार मुख्य दरवाजाच्या मानाने छोटेसे पण मजबूत आहे। या किल्ल्याच्या परिसरामध्ये आपल्याला होळकर कालीन तोफा बघायला मिळतात। या भुईकोट किल्ल्यात पक पक पकाक आणि पिपानी या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या किल्ल्यामध्ये झाले आहे। मित्रांनो, हा जो समोर दिसतोय तो राणी महाल आहे। आता आपण चौकोनी विहीर पाहण्यासाठी चाललेलो आहोत। बुर्जावर ही विहीर आहे, म्हणजे ही साधारण ही पहिलीच विहीर असेल जी बुर्जावर आहे। हो, है ना, बुर्जावरच आहे। सगळे झाडं त्याच्यात उगवलेली आहेत, पण विहीर मात्र खोल आहे। आत महालासारखा एक हे पण आहे, तिथं तुझा तो लांब हे ॲक्च्युली आले बघा। मित्रांनो, आता आपण चौकोनी विहीर बघणार आहोत। सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप झाडी आलेली त्याच्यामध्ये, तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, हीच ती चौकोनी विहीर, प्रचंड खोल आहे। मित्रांनो, विष्णू लक्ष्मी मंदिराच्या समोर बुर्जातील विहीर असून ही विहीर किल्ल्याच्या एका बुर्जात आहे। या विहिरीच्या तळाला अंधार असून प्रकाश येण्यासाठी वरील बाजूस व्यवस्था केली आहे। या विहिरीच्या पाण्याचा आजही पिण्यासाठी उपयोग होतो। आतापर्यंत जेवढे दुष्काळ आले तरी या विहिरीच्या पाण्याने तळ गाठला नाही। या विहिरीचे वेगळेपण म्हणजे परकीय शत्रूकडून पाण्यात विष मिसळले जाऊ नये म्हणून ही विहीर किल्ल्याच्या प्रमुख बुर्जात निर्माण करण्यात आली आहे। व या विहिरीत जाण्यासाठी फक्त एकच मार्ग असून तो किल्ल्याच्या आतून भुयारी मार्गाप्रमाणे आहे। या विहिरीला अंधारी विहीर या नावानेही ओळखले जाते। अतिशय क्लीन पाणी दिसते आणि फायनली आम्ही खाली आलेलो आहे। जो तुम्हाला वरून दाखवत होतो फायनली खाली उतरलेलो आहे आम्ही। तसंच वरपर्यंत घ्या। वरपर्यंत घ्या,
आता आपण मित्रांनो वरती होतो, आता आपण खाली आलेलो, एवढं खोल आहे वरून, तळ इथं दिसतं, तळ दिसतो अक्षरशः, तळ दिसतो पाण्याचं, एवढं स्वच्छ पाणी, वर कचरा पडलेला आहे पण पाणी अतिशय स्वच्छ, आणि छोटे छोटे मासे पण आहेत 5-7 फूट खाली. आणि अशा पायऱ्यात खाली उतरायला. हे साधारण पुन्हा बारीक करायचं जाता आपण म्हणू शकतो, याला घाणा, ऍक्च्युली घाणा, चुना बारीक करायचं घाणा आहे. ह्या ठिकाणी असा चुना टाकला जायचा त्या गाडी, आणि त्यानंतर बैलांच्या मदतीने हा घाणा फिरवला जायचा. आणि ह्या चुन्याचा उपयोग, हे दिसत ना, हा बरोबर या ठिकाणी जे चुना वापरण्यात गेला आहे तो चुना त्या घाण्यातच केलेला आहे. अतिशय सुंदर अशी गडी आहे आणि खूप चांगल्या अवस्थेत आहे विशेष म्हणजे. मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, आणि बाजूला जी बेल आयकन आहे ती प्रेस करायची विसरू नका. आता आपण इथेच थांबू, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. सन 1911 पासून दरवर्षी या किल्ल्यामध्ये श्रीमंत महाराज धीराज यशवंतराव होळकर यांची जयंती 3 डिसेंबरला साजरी केली जाते. मराठ्यांच्या इतिहासात अज्ञात राहिलेल्या या राजाला वंदन करण्यासाठी, त्याचे भव्य दिव्य वैभव पाहण्यासाठी एकदा तरी या भुईकोट किल्ल्याला भेट द्या. धन्यवाद.